पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। यामध्ये जवळपास 20 ई स्कूटर जळून खाक झाले आहेत। महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये जितेंद्र इलेक्ट्रिकल व्हीकल नावाच्या कंपनीच्या 20 नव्या इलेक्ट्रिकल स्कूटर्समध्ये आग लागली आहे। व्हिडिओमध्ये जितेंद्र ईव्हीच्या स्कूटर्स एका कंटेनरमध्ये भरून घेऊन जात होते, पण अचानक कंटेनरच्या वरच्या डेकमध्ये ठेवलेल्या स्कूटरमध्ये आग लागली। कंटेनरमध्ये एकूण 40 स्कूटर होत्या, त्यामध्ये 20 स्कूटरमध्ये आग लागली। आग अतिशय भीषण होती, परंतु यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।